राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्राच्या तमाम माता भगिनींनी अर्ज भरायला सुरुवात केली. गोरगरिबांना फायदा व्हावा, गोरगरीब महिलांना त्या माध्यमातून थोडा आधार मिळावा याकरता अर्थमंत्र्यांनी अजितदादांनी या अधिवेशनामध्ये ही योजना आणलेली आहे. मात्र दुर्दैवानं असा प्रकार महाराष्ट्रात दिसतोय की या योजनेचा सुद्धा गोरगरिबांच्या सहानुभूतीचा फायदा घेत काही एजंट 20 रुपये, 50 रुपये, 500 रुपये ते 700 रुपयापर्यंत केवळ फॉर्म भरून देण्याचं शुल्क आकारत आहेत. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की असा कुठलाही शुल्क राज्य सरकारच्याकडून आकारला गेलेला नाही. ही योजना तळागाळातील माझ्या माता भगिनींसाठी आहे. अशा एजंटपासून आपण सावध राहावं. असे एजंट जर कुठं दिसले तर त्याची रितसर तक्रार जिल्हाधिकारी महोदयांकडे करावी आणि जाणीवपूर्वक विरोधकांकडून हा राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव आहे हे सुद्धा या निमित्तानं आता स्पष्ट होते आहे.